हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. जर तालुक्यात वाळू तस्करी वाढली, नव्याने दाखल झालेले अधिकारी कधी सक्रिय होणार? वाळू तस्करांना रान मोकळे, गत 15 वड्यात तस्करी दुप्पट. जत तालुक्यात वाळू तस्करांनी धुडगूस घातला असून काही राजकीय नेत्यांबरोबर फोटो काढणारे फंटर तस्करांनी महसूल यंत्रणेला दास बनवल्याने या तस्करांना रोखणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे जत लगतच्या मंगळवेढा तालुक्याचे तहसीलदारांनी वाळू तस्करांना सळोकी पळवू करून सोडले असून दंडात्मक कारवाईच्या भीतीमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ माजली आहे. तशी कारवाई जत तालुक्यात कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जत आणि संख अप्पर अशी दोन तहसील कार्यालये वाळू तस्करी रोखण्यात अपयशी ठरले असून नव्या अधिकाऱ्यांचा वेळ सत्कार स्वीकारण्यात जात असल्याने तस्करांना रोखण्यात त्यांची उदासीनता स्पष्ट झाली आहे. तालुक्याच्या शेजारील असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्नील रावळे यांनी विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांची नाकाबंदी केली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. मंगळवेढा शहरासह तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी नवीन बांधकामे सुरू आहेत अशा ठिकाणी वाळूचा साठा करणारे बांधकाम मालक व ठेकेदार यांच्याकडून वाळू परवाना घेतला का याची पथकामार्फत चौकशी चालू केली असून जर त्यांच्याकडे वाळू परवाना नसेल तर अशा बांधकाम करणारे मालक व ठेकेदार यांच्यावर प्रति ब्रास 40,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा दणका वाळू तस्करांनी घेतला असल्याने वाळू तस्करी रोखण्यात मोठे यश मिळवले आहे. दुसरीकडे तस्करांचे मोठे जाळे असलेल्या जत तहसील व संघ अप्पर तहसील कार्यालय हद्दीत वाळू तस्करांचे भांडारे असून कोरडा व बोर नदीचा वाळू तस्कर दिवसा ढवळ्या लचके तोडत आहेत. त्यांना रोखण्याची जबाबदारी असलेले तहसीलदार जीवन बनसोडे व अप्पर तहसीलदार SR मागळे यांच्याकडून तस्करांना पायबंद बसेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी पदभार घेतल्यापासून वाळू तस्करी दुप्पट वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकारी असलेले व नव्याने आलेले प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या हाताची घडी तोंडावर बोट ही भूमिका संशय बळवणारी असल्याचे आरोप होत आहेत. जत शहरासह गावागावातील बांधकामांसमोरील वाळूचे ढिगारे त्यांच्या अपयशाची उदाहरणे आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आता जत तालुक्यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. जॉकेश अदाटे, जत.